अपडेट्स मिळतील फाईन, पाहत रहा न्यूज MS 29। 5 वर्षांचा मोठा कालावधी लोटला तरीही यवतमाळकरांना अमृत योजनेचे पाणी मिळाले नाही। कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही योजना रेंगाळली असल्याने काम गतिमान करण्यासाठी आज गुरुदेव युवा संघाने चापडोह धरणाच्या पात्रामध्ये जलसमाधीचा प्रयत्न केला। रखडलेल्या अमृत योजनेवर रोष व्यक्त करीत आज गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी चापडोह धरणामध्ये जलसमाधीचा प्रयत्न केला। जीवन प्राधिकरण विभाग आणि संबंधित कंत्राटदारांचा समन्वय नसल्याने ही योजना पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप गेडाम यांनी याप्रसंगी केला। 14 एप्रिल 2017 रोजी शहराला 24 तास पाणी पुरवठा होण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आमदार मदन येरावार यांनी अमृत योजना आपल्या शहरासाठी खेचून आणली। केंद्र पुरस्कृत असलेल्या योजनेसाठी 302 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। जीवन प्राधिकरण विभागाकडे या योजनेला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे। यासाठी त्यांनी खासगी कंत्राटदाराकडून योजनेचे काम सुरू केले। 2017 पर्यंत या योजनेतून यवतमाळकर जनतेला पाणी मिळणार होते, मात्र 5 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटून गेला तरीही ही योजना पुढे सरकली नाही। यंदाच्या तप्त उन्हाळ्यामध्ये तरी अमृत योजनेतून शहराला 24 तास पाणी पुरवठा होण्याची अपेक्षा होती, मात्र जीवन प्राधिकरण विभागाचे कामकुचार धोरण योजनेला गतिशील करीत नसल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाचे मनोज गेडाम यांनी केला आहे। 2017 साली अमृत योजनेची पायाभरणी झाली, त्यावेळी जीवन प्राधिकरणकडे या योजनेला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। त्यानंतर 6 वर्षांनी या योजनेचा कारभार नगर परिषद बघणार आहे, मात्र योजनेला पूर्ण करण्यात सध्या 5 वर्षांचा काळ लोटला तरी देखील यवतमाळकर जनतेला अमृतचे पाणी मिळाले नाही। जीवन प्राधिकरण विभाग आणि संबंधित कंत्राटदारांचे यामध्ये समन्वय नसल्याने ही योजना रेंगाळली असल्याचा आरोप गुरुदेव युवा संघाने यावेळी केलाय। गेल्या 2017 पासून जीवन प्राधिकरणच्या अलगर्जीपणामुळे यवतमाळ शहरामध्ये अमृत योजना ही पोल ठरली आहे। सतत आमच्या गुरुदेव युवा संघाचा पाठपुरावा चालू आहे, परंतु जीवन प्राधिकरणचे अलगर्जी अधिकारी येवारे व जिल्हाधिकारी व पालकमंत्री याच्यावर दुर्लक्ष करत आहे। याच्यात फक्त राजकारण केले जाते। उन्हाळ्यासारखा उन्हाळ्याचा उन्हाळा तपला आहे, परंतु पाणी यवतमाळ जनतेला मिळणार का नाही असा एक प्रश्न पडला आहे। 302 कोटी रुपयांनी कुठे खर्च केले, परंतु अमृत योजना अद्याप यवतमाळ शहरात लागू नाही झाली आणि जनतेला पाणी मिळालं नाही। आमच्या गुरुदेव युवा संघाचा आरोप आहे का त्वरित पाणी द्या यवतमाळ जनतेला। आज आमच्या गुरुदेव युवा संघ चापडो धरणावर जलसमाधी आम्ही घेणार आहोत। पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, असं कसं पाणी भेटत नाही, असं कसं पाणी भेटत नाही, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या। अमृत योजनेचं पाणी कधी मिळणार? आज तर चापडोह धरणावर आमचा एक टेलर आहे छोटासा, आता याच्यानंतर शेवटला आमचा असं राहणार का? लगेच बेमडा धरणावर आम्ही जलसमाधी घेणार याची जीवन प्राधिकरणच्या अधिकारींनी जिल्हाधिकारींनी नोंद घ्यावे। पाणी दे। अपडेट्स मिळतील फाईन, पाहत रहा न्यूज MS 29।